आम्ही दरवर्षी भव्य मिरवणूक शेवटच्या दिवशी लाईनीमध्ये काढतो आणि तिच्यामध्ये आमचे 1500 ते 1200 पर्यंत मुलं असतात. आणि आमचं एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही मूर्तीच मोठी असते, त्यानंतर आम्ही तिला सजवतो चांगल्याने. आणि आम्ही लेझिम पथक असते आमचं, स्वतःच आम्ही नाचतो, त्यामध्ये बँड लावतो, एवढं आम्ही शेवटच्या दिवशी करतो. आणि पहिल्या दिवशी आमची मूर्ती आणि डेकोरेशन असतं एक प्रकारे, बंगाली गेट वगैरे चांगल्या प्रकारे. आणि आम्ही मंडळातर्फे प्रत्येकाला वाटप करत असतो, केळ्याचं वाटप किंवा कशाचं साबुदाणा खिचडी वगैरे सर्व वाटप आम्ही करत असतो. अच्छा, मला सांगा कितवं वर्ष आहे आमचं? हे 17वं वर्ष आहे आमचं हे. अच्छा, आणि मला सांगा पोलीस प्रशासनाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की बॉ कशा प्रकारे ऍडजस्ट करतो? पोलीस प्रशासनाने खूप चांगल्या प्रकारे ऍडजस्ट केलं आहे. आपले सचिन सांगळे साहेब आहे, त्यांनी जे मागच्या वर्षी केलं होतं लवकरात लवकर ते यावर्षी त्यांनी केलं आहे, पण यावर्षी थोडा टाईम झाला आहे. पोलीस प्रशासनाने खूप चांगले आम्हाला मदत पण करत आहे, सहकार्य करत आहे. आणि एक मेन गोष्ट म्हणजे आम्ही आमची मूर्ती विसर्जन करत नाही, आम्ही आपली फेसबुक सावदा वगैरे यांना देऊन देतो आणि हीच मूर्ती पुढच्या वर्षी स्थापना करतो आम्ही. शहीद जवानांना श्रद्धांजली या ठिकाणी दिली होती आपण. आणि नाही का, पारंपरिक वाद्य जे आहे जे म्हणजे डी जे मुक्त महाराष्ट्र पाहिजे होता, त्या ठिकाणी आपण नाही का या ठिकाणी पूर्ण पार पाडलेलं आहे. आमचे मंडळाचे अध्यक्ष नवल भाऊ सपकाळे, खजिनदार योगेश भाऊ कदम आणि तुषारभाऊ सूर्यजी सचिव यांच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून हे संकल्पना राबवली. आणि एक जवळपास नाही का 38 वर्ष झाले आमच्या मंडळाला या ठिकाणी आम्ही तो प्रकल्प राबवतोय आणि पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. या ठिकाणी यावेळेचे 10 दिवस कसे गेले, काय काय गोष्टी केल्या? 10 दिवसामध्ये आपण काय केलंय की नाही का, जवळपास नाही का आपण शहीद जवानांना श्रद्धांजली त्या ठिकाणी दिलेली, जे नवीन युवकांना प्रेरणा भेटली पाहिजे त्या ठिकाणी, त्या ठिकाणची प्रेरणा आपण त्या युवकांनी दिली. सम्राट मित्रमंडळ शनिपेठ हे आज 46वं वर्ष या ठिकाणी चालू आहे. आणि 8 वर्षाची परंपरा इलेजिम पथक दरवर्षी आम्ही असंच ठेवतो आणि यानंतरही असेच ठेवणार आहे. कृपया सर्व कार्यकर्त्यांचा मी आभार मानतो की त्यांनी आतापर्यंत कुठलीही डी जे पद्धत वगैरे वाजू दिली नाही आहे आणि कोणाला आवडतही नाही. जे पारंपरिक वाद्य वाजलं जातं ते कायम झोरपे असंच राहावं आणि याच्यातच उत्साह असावा ही सगळ्यांना विनंती करतो. गणपती बाप्पा मोरया. सजीव आणि स्त्री होती आणि जवळजवळ त्या 60 ते 70 लहान मुलं मुली होते आणि मोठी मुलं होती. त्यानंतर यावर्षीपासून आमचं महिला मंडळ बिल्डिंगमध्ये सामील झालं होतं. मंडळ यांच्या प्रेरणे आम्ही महिला मंडळ स्थापन केलं यावर्षी. अच्छा, किती वर्ष झाले मंडळाला? मंडळात 43 वर्ष झाले. पोलिसांचं खूप सहकार्य आपलं, खूप छान साहेबांनी खूप छान मिळून काढले. सांगली साहेबांनी सगळे सचिन सांगले येतो लागले, खूप चांगलं मार्ग आणि व्यवस्थित निघाले. म्हणजे जळगावातली इतकी सुंदर मिळून आम्ही बघितली आता. मी पूर्ण गणपतीची मिरवणूक बघून राहिलो आहे आणि 55 मंडळ या ठिकाणी सहभागी झाले दिसत आहेत मला. आणि गणेश भक्तांचा खूप मोठा उत्साह या ठिकाणी आणि गणेश मंडळांना हेल्प करण्याकरता पोलीस सुद्धा सज्ज आहेत आणि ढोल पथक पण खूप चांगली मेहनत घेत आहेत.
प्रत्येक मंडळाने खूप जय्यत तयारी केलेली आहे. एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की डीजे यावेळेस शासनाने नाही सांगितलाय, तो निर्णय बरोबर आहे का चुकीचा आहे? अगदी योग्य आहे आणि ढोलताशा पद्धत खूप चांगली पद्धत आहे. कर्कशचे आवाज करण्यापेक्षा ढोलताशाचा आवाज खूप चांगला असतो. आपली परंपरा जपली पाहिजे, आपली परंपरा जपली पाहिजे. मी अध्यक्ष अश्विन सुरेश भोळे, आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ बैरामपेठ जळगाव, वर्ष 23. यंदा आम्ही बैरामपेठचा चिंतामणी हा स्थापन केलेला आहे. आगमन सोहळा आमचा 9 तारखेला होता आणि आज विसर्जन सोहळा आहे. आणि यंदा आम्ही मंडळाच्या काही सदस्यांनी मिळून एक सभामंडप हा बनवलेला होता आणि 15 फुटाची आमची मूर्ती होती जी आपण बघितली आता, आणि यातून आम्ही एक सजीव आरास देखावा तयार केलेला होता.